स्वागत, मी ललना थोरात। नजर टाकूया हेडलाइन्स। तीन विरुद्ध दोन अशा खंडपीठाच्या निर्णयाने तिहेरी तलाकावर बंदी। मीरा भाईंदर पालिकेवर भाजपाचा झेंडा, शिवसेना काँग्रेसचा पराभव। सोमय्या शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका। लोकायुक्तांनी बोलवल्यास मुख्यमंत्री जाणार चौकशीस, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी। आजपासून देशभरातील बँका संपावर। जीएसटीचा समावेश नसलेल्या निविदा रद्द। लालबागचा राजाचा फर्स्ट लुक रिलीज। बाप्पांच्या प्रथम मुखदर्शनासाठी भक्तांची गर्दी। बस चालकाला चक्कर आल्याने एसटी बस शेतात घुसून 43 प्रवासी जखमी। युवांसाठी आदर्श ठरले आर्ची परशा। सोलापूर प्राध्यापकांचे सैराटवर पुस्तक। आणि विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आजपासून मोहीम। सिंधू विजेतेपदाच्या निर्धारासह खेळणार। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावलाय। तिहेरी तलाकावर आजपासून बंदी घालून सरकारने 6 महिन्यात कायदा करावा असा सल्ला कोर्टाने दिला आहे। सकाळी 10:30 सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकावर सुनावणी सुरू झाली। सुप्रीम कोर्टाच्या खोली नंबर 1 मध्ये 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपला निर्णय देण्यास सुरुवात केली। 3-2 अशा निर्णयाने तिहेरी तलाकावर बंदी घालण्यात आली आहे। मीरा भाईंदरच्या महापालिकेवरती भाजपाचा झेंडा, शिवसेना काँग्रेसचा पराभव। मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 61 जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली आहे। शिवसेना 22 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय, तर 2 पुरस्कृत उमेदवारांसह 12 जागी विजय मिळवत काँग्रेस 3 स्थानावर राहिली आहे। या निवडणुकीत 509 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत होते। भाजपा शिवसेनेतच थेट लढत असल्याच्या प्रचारात त्यांनी परस्परांवर तिखट शब्दात टीका केल्याने निकालाबाबत उत्सुकता होती, पण मतदारांनी भाजपाच्या हाती पूर्ण बहुमत देत संदिग्धता संपुष्टात आणली। त्यामुळे ठाणे भिवंडी पाठोपाठ एकाच पक्षाची निर्विवाद सत्ता असलेली मीरा भाईंदर ही मुंबई महानगर क्षेत्रातील 3री महापालिका ठरली आहे। सोमय्या शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका। मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाचा विजय झाला असून शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे। भाजपच्या या विजयानंतर तरी वांद्रे येथील शिवसेनेचे सुप्रीमो पराभव स्वीकारणार आहेत की नाही, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आता तरी मान राखणार आहे की नाही, अशी टीका भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांवर केली आहे। मुंबई महापालिकेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, मुंबईत दमछाक झाली। पालघर तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपने शिवसेनेला बरोबरीत रोखले। पनवेलमध्ये शिवसेनेला 0ही फोडता आलेला नाही आहे, त्यामुळे काही जणांचा मुंबई महानगर प्रदेशावर आमचे राज्य आहे असा दावा फोल ठरला आहे। त्यांच्या ताकदीचा खरा चेहरा मीरा भाईंदरच्या निकालाने पुढे आला आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे। लोकायुक्तांनी बोलवल्यास मुख्यमंत्री जाणार चौकशीस, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी। एमपी मिल प्रकरणाच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न सांगताच त्यांना अवगत केल्याचा शेरा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मारल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे। विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केले होते। दरम्यान या प्रकरणी लोकायुक्तांनी बोलवल्यास चौकशीत सामोरे जाण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारीही दर्शवली आहे। देशभरातील काही बँका संपावर गेल्या आहेत। केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी देशभरातील बँका संपावर गेल्या आहेत। युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स या बँका कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेने या संपाची हाक दिली आहे। आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांना अडचणीतून बाहेर काढण्याऐवजी सरकार या बँकांना अधिकच खड्ड्यात घालू पाहत आहे,
अशी भावनाही या संपकऱ्यांमध्ये आहे। याचा परिणाम देशभरातील बँकिंग व्यवहारावर होत आहे। मात्र असे असले तरीही खासगी बँकांसह अन्य बँका सुरू राहणार असल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे। जीएसटीचा समावेश नसल्यास कंत्राटदारांच्या निविदा रद्द करण्यात येणार आहे। राज्यातील रस्ते पूल इमारतींची बांधकामे दुरुस्ती व अन्य कामांच्या निविदांमध्ये वस्तू व सेवा कराच्या बोजाचा समावेश नसेल आणि ज्या प्रकरणात कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत अशा शासकीय कंत्राटे रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना वित्त विभागाने सर्व विभागांना दिल्या आहेत। 22 ऑगस्ट पूर्वी निविदा स्वीकृत करण्यात आल्या आहेत परंतु त्याबाबत कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत। अशा प्रकरणात कंत्राटदाराने दाखल केलेल्या निविदेत GST नंतरच्या कराचा बोजाचा विचार केला नाही असे गृहीत धरून सर्व निविदा रद्द करण्यात याव्या व नव्याने निविदा प्रक्रिया पार पाडावी असे वित्त विभागाने कळवले आहे। काल लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे तर प्रथम मुखदर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले। सोमवारी संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसार माध्यमांसह गणेश भक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले। सालाबादाप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे। तसेच राजाच्या सिंहासनावर चक्क कासवाची आरासही करण्यात आली आहे। या वर्षीच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या सिंहासनाची सजावट कशी असेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती। सोमवारी रात्री झालेला प्रथम मुखदर्शन सोहळ्यात बाप्पांच्या सिंहासनावरील कासवाचे आरास पाहून भक्त चकित झाले। या आराशीमध्ये बाप्पांच्या प्रभावळीवर पूर्णपणे कासवाचे चित्र आहेत तर आसनाच्या चारही खुरांवरही कासवांच्या मूर्ती आहेत। तर असा हा बाप्पांचा नवीन लुक पाहण्यासाठी भाविक श्रद्धेने तेथे जात आहे। बस चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसून 43 प्रवासी जखमी झाल्याची घटना सातारामध्ये घडली आहे। एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना साताऱ्यात घडली आहे। या अपघातात बस मधील 43 प्रवाशांना दुखापत झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। बस शेतात जवळपास 50 फूट आत घुसली। साताऱ्यातील फलटण तालुक्यातील राजाळे गावाजवळ हा अपघात घडला आहे। राजाळे गावाजवळ आल्यानंतर एसटी चालकाला चक्कर आली त्यामुळे त्याचा पाय एक्सेलेटरवर दाबला गेला आणि बस शेतात घुसली। 50 फुटावर गेल्यानंतर एसटी उलटली। या प्रकारामुळे एसटीत असलेले 43 प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी फलटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे। आता आजची वर्षा ठरणार विद्यार्थ्यांचे आदर्श। सोलापूरचे प्राध्यापक कॅडर सैराटवर सैराट या नागराज मंजुळेंच्या चित्रपटाने इतिहास घडवला आहे। प्रेक्षकांना सैराटचा दुःखात्मक शेवट तेवढाच लक्षात राहतो पण आर्ची आणि परशाने जीवनाशी झगडत साधलेला उत्कर्ष लक्षात घ्यावा असा आहे। युवा पिढीने आर्ची आणि परशाचा आदर्श घ्यायला हवा हे मत सोलापूर येथील निवृत्त प्राध्यापक विकास नागावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील आहे। दिवाळीत या पुस्तकाचे प्रकाशन होईल असेही नागावकर यांनी सांगितले। विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यंदा मला पदकाचा रंग बदलायचा आहे। येथे जेतेपदाच्या निर्धारासह खेळणार आहे असा विश्वास रिओ ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार PV सिंधू हिने व्यक्त केला आहे। मागील दोन्ही विश्व स्पर्धेत सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं। भारतीय खेळाडूंची विश्व स्पर्धेतील मोहीम आजपासून सुरू होत आहे। त्याआधी बोलताना सिंधू म्हणाली, ऑस्ट्रेलियन ओपन नंतर 2 महिने सरावास संधी मिळाली। फॉर्म कायम असल्याने यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरीसह जेतेपद मिळेल असा विश्वास आहे। यंदा कांस्य नव्हे तर त्याहूनही मोठे पदक जिंकण्यावर माझी नजर असेल। त्यासाठी कडवे आव्हान मोडीत काढण्याचे लक्ष आखले आहे असेही PV सिंधू हिने म्हटले आहे। वेळ झाली तेच थांबायची। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।